संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात अकलूजमधील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात गोल रिंगण पार पडले. या सोहळ्यावेळी विणेकरांनी हरिनामाच्या गजरात हर्ष उल्हासानं धाव घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण पार पडते. माझ्याबरोबर संस्थान कमिटीचे विश्वस्त भावार्थ देखणे सर आहेत. सर, यामध्ये जर आपण पाहिलं तर या गोल रिंगणाला एक महत्व असतं, काय एकंदरीत या रिंगणाचं महत्व असतं? आज या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण संपन्न होत आहे आणि या गोल रिंगणाची अतिशय मोठी परंपरा आहे आणि उज्ज्वल अशी परंपरा आहे. गोल रिंगणामध्ये दिंड्या आतमध्ये येतात, त्या गोल आकारामध्ये उभ्या राहतात आणि अश्व जेव्हा माऊलींचा येतो तेव्हा तो अश्व गोल फिरून पुन्हा त्या जागेवरती जातो आणि रिंगणामध्ये खेळ केले जातात. उडीचा खेळ असतो. ह्या ठिकाणी या रिंगणाला एक छान असं रूपक आहे. डॉक्टर रामचंद्र देखणे सरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा ते खूप सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. रिंगण म्हणजे काय तर रिंगण एक रूपक खेळ आहे. तो अश्व एका बिंदूतून चालू करतो पळायला आणि पुन्हा गोल वळसा मारून पुन्हा एकाच त्याच ज्या बिंदूवरून चालू करतो त्याच बिंदूवरती येऊन थांबतो. सर, यामध्ये जर आपण पाहिलं तर नंतर टाळाचा निनाद असतो, पखवादाचा वाद्य खरं तर वाजत असतात, त्यावेळेस उडी हा एक खरं तर हा संपूर्ण सोहळ्यामध्ये महत्त्वाचा विषय असतो. काय एकंदरीत ह्या उडीचा अनुभव असतो? मुळातच काय आहे की नाचत नाचत जाईरे पंढरी विठ्ठल रखुमाई पाहुरे असं म्हणतात. आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, नाचत नाचत जाईरे पंढरी विठ्ठल रखुमाई पाहुरे. पांडुरंगाच्या दिशेने जायचंय आपल्याला वारीच्या माध्यमातून, तेव्हा खेळ करत 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 जायचंय. खेळ मांडियाला वाळवंटी घाई, हा खेळ कशाचा आहे तर हा जीवनाचा खेळ आहे. कुठलीही गोष्ट जी असते ना त्याला प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ना एक प्रकारचं मूल दडलेलं असतं. त्यामुळे आणि हा जर का खेळ संपूर्ण टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये झाला, कारण लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष असं म्हणतात की हे नादब्रह्म खऱ्या अर्थाने या ठिकाणी अवतरतं आणि या नादब्रह्मामध्ये हा जीवनाचा खेळ करायला जो आनंद आहे तो आनंद या रिंगणात आहे आणि हा आनंद अवर्णनीय आहे. असा आनंद दुसरं कुठे तुम्हाला मिळणार नाही. कॅमेरामन सुरेश सावंतसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज.